ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर वरळीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. तसंच काही राजकीय नेत्यांनीही त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऋषी कपूर, रणधीर कपूर, जॅकी श्रॉफ, रणजित, सुभाष घई, चंकी पांडे या त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजर होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि भाजप खासदार किरीट सोमय्या यांनीही त्यांचे अंत्यदर्शन घेतले. विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेला उत्तर म्हणून महाराष्ट्रात संवाद यात्रा काढण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यात्रेत 25 लाख शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा त्यांचा मानस आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भरलेल्या प्रदेश भाजपा कार्यकारिणी बैठकीत समारोपाच्या भाषणात ते बोलत होते. सत्ता आली तरी जनतेशी नाळ तुटू देऊ नका असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिलाय. आपण भरताप्रमाणे सत्ता सांभाळतोय, खरं राज्य जनतेचं आहे असं फडणवीस म्हणाले. सत्ता परिवर्तन झालं, आता समाज परिवर्तनाची वेळ आल्याचं त्यांनी म्हटलंय. विजयाची मालिका ही थांबणार नाहीये, ही सुरू झाली आहे, ही पुढेच जाणार आहे. पण या विजयानं उन्मत्त न होता, या विजयाचा अहंकार न करता आपण आता समाज परिवर्तनाचे उपकरण झालो आहे. समाज परिवर्तनाची ऐतिहासिक जबाबदारी ही आपल्याला मिळालेली आहे, त्यामुळे पारदर्शी प्रामाणिकतेनं काम करून समाजातलं परिवर्तन घडवायचं आहे या मानसिकतेमध्ये आपण आलो पाहिजे. ज्यावेळेस जनतेनं भरभरून सत्ता दिली आहे त्यावेळी मात्र कॉम्प्रोमाइज करण्याचं कारण नाही आहे. महानगरपालिका असेल, जिल्हा परिषदा असेल, या ठिकाणी जर पारदर्शी प्रामाणिकतेचं वर्तन झालं नाही तर सत्ता तिथली गेली तरी चालेल, पण त्या लोकांना त्या ठिकाणी पदावर आम्ही राहू देणार नाही, हे देखील आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेना भवनात मुंबईतील पक्षाचे आमदार आणि नगरसेवकांची बैठक झाली. मुंबईच्या विकास आराखड्यावर या बैठकीत चर्चा झाली. येत्या काही दिवसात पालिका सभागृहात विकास आराखड्याला मंजुरी द्यावी लागणार असल्यानं तत्पूर्वी विभागवार कोणते महत्वाचे बदल करायचे याबद्दल चर्चा करण्यात आली. पक्षाची ध्येय धोरणं, विकास आराखड्यात केल्या गेलेल्या तरतुदी आणि त्याचा होणारा दीर्घकालीन परिणाम यावरही बैठकीत चर्चा झाली. आरेमध्ये मेट्रो कारशेड असावी की नाही याबाबतचा निर्णय सभागृहात होणार असल्याचं सेना नेत्यांनी सांगितलंय. शासनानं अखेर तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याचे पंचनामे सुरू केलेत. मात्र या पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 7 दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. तूर खरेदीसाठी शासनानं 2 अटी घातल्या आहेत. एक म्हणजे तूर उत्पादक शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर तुरीचा पीक पेरा असायला हवा. दुसरं म्हणजे सातबाऱ्यावरील नोंदीचा पंचनामा करायला हवा. या 2 अटी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांचीच तूर खरेदी केली जाणार आहे. 22 एप्रिलपासून शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी केंद्राबाहेर रांगा लावल्यात. मात्र शासनानं लेखी आदेश न दिल्यामुळे तूर खरेदी रखडली होती. मात्र आता आदेश दिले असले तरी पंचनाम्याच्या दीर्घ प्रक्रियेमुळे शेतकरी पुन्हा हवालदिल झाले. राज्यात खरेदीसाठी पडून असलेली तूर राज्यात उत्पादित झालेली नसून परराज्यातील आहे. हमीभावाचा लाभ उठवण्यासाठी व्यापाऱ्यांनी ही खेळी केली असून राज्य सरकारचं ढिसाळ नियोजन त्याला कारणीभूत असल्याचा आरोप नाफेडचे माजी उपाध्यक्ष चांगदेराव होळकर यांनी केलाय. सरकारजवळ काही नियोजनच नाही असं एवढं सरकारी शेतकरी खाता असताना, शेती खाता असताना प्रत्येक गावच्या तलाट्याकडून तालुका लेवलच्या शेतकरी अधिकाऱ्यांनी त्यांचे कुठल्या क्रॉपचे किती क्षेत्र आलं हे सगळं घेऊन जिल्हा आणि जिल्ह्यातून राज्याच्या लेवलवर माहिती मिळायला पाहिजे होती, पण ते नियोजनच नाही सरकारजवळ. बाहेर इतर राज्यामध्ये तिरीचे भाव 3-4 हजार रुपये क्विंटल होते. बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी तिकडून खरेदी करून आणून शेतकऱ्याच्या नावाने इथं माल सप्लाय केलेला आहे, त्यांना 700-800 रुपये क्विंटल मागे प्रॉफिट झालेला आहे. लाखांचा पोशिंदा असलेल्या बळीराजापुढे जगण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आणलेली तूर खरेदी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं खरं, मात्र अजूनपर्यंत तूर खरेदी केंद्र सुरू झालेली नाही ती वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी पुरते धास्तावलेत. तर द्राक्ष पिकांचे भाव कधी नव्हे इतके घसरल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे द्राक्ष उत्पादक देखील चिंतेत आहेत. डाळिंबालाही बाजारात भाव नसल्याचंच दिसून आलंय. परिणामी डाळिंबी उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत.
फळ पिकांची अशी दयनीय स्थिती आहे तर जेवणाला चव देणारा कांदा मात्र शेतकऱ्यांना सततच रडवत असतो. पीक आले मात्र त्याला भावच नाही अशी विचित्र कोंडीची परिस्थिती पिकवत्या हात्यांसमोर निर्माण झाली आहे. जेवढा खर्च उत्पादन घेण्यावर केला तेवढा खर्चही निघत नसल्याचा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे. त्यामुळे जगायचं कसं हाच प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. धुळे जिल्ह्यात उष्माघातानं दुसरा बळी घेतलाय. धनूरमधील शेतकरी अशोक पितांबर पाटील यांचा उष्माघातानं उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाटील हे शेतात काम करत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटायला लागलं. भोवळ येऊन ते शेतातच पडले. त्यांचा मुलगा संदेश याच्या लक्षात येताच त्यानं वडिलांना प्राथमोपचारासाठी कापडणेच्या आरोग्य केंद्रात दाखल केलं. मात्र प्रकृती खालावल्यानं पाटील यांना धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. त्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर यवतमाळ जिल्ह्यातल्या गवंडी गावात उष्माघातामुळे एका नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रंजना सुरेश नानोटे यांचा 19 एप्रिलला विवाह झाला होता. 2 दिवसांपूर्वीच अक्षय तृतीयेसाठी त्या माहेरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र अचानक चक्कर येऊन पडल्यानं त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उष्माघातामुळेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. एप्रिल महिन्यातच उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आतापासूनच पाण्याचं दुर्भिक्ष भासू लागलंय. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पठार भागात पाण्यासाठी महिला पुरुषांना 3-4 किलोमीटरची पायपीट करावी लागते. त्यातच हद्दीच्या वादात होऊन आमली दुमाला गावच्या मोरदारा वस्तीवरील नागरिकांना चक्क पाणी देण्यास विरोध केला जातोय. विशेष म्हणजे संगमनेरच्या प्रांताधिकाऱ्यांनी पोलिसांना ग्रामस्थांना सुरक्षा पुरवण्याचे आणि वाद मिटवण्याचे आदेश दिलेले असले तरी पोलिसांनी या आदेशाकडे साफ दुर्लक्ष केल्याचं समोर येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर जंगलात जय वाघाचा बछडा श्रीनिवासनचा मृतदेह सापडला. विजेच्या धक्क्यानं श्रीनिवासन वाघाचा मृत्यू झाल्याचं उघड झालंय. शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी शेताच्या कुंपणात वीजप्रवाह सोडलेला होता त्यात अडकून श्रीनिवासन वाघाचा बळी गेला. महादेव इरपाते या शेतकऱ्यानं श्रीनिवासचा मृत्यू झाल्यानंतर कॉलर आय डी काढून वाघाला पुरल्याचंही समोर आलंय. वनाधिकारी आणि वन्यजीव तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी उडान या हवाई वाहतूक सामान्यांच्या आवाक्यात आणणाऱ्या योजनेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदींनी सिमला दिल्ली आणि नांदेड हैदराबाद विमानसेवा सुरू केली. उडान 45 मिनिटांपर्यंतचा प्रवास अवघ्या 2500 रुपयांमध्ये करता येणार आहे. येत्या 4 ते 5 महिन्यात देशातील अनेक छोटी मोठी शहरं या योजनेअंतर्गत जोडली जाणार आहेत. त्यातच आज नांदेड हैदराबाद आणि सिमला दिल्ली विमानसेवा सुरू झाली. नाशिकमधल्या पावननगर परिसरातल्या देशी दारूची 2 दुकानं स्थानिक नागरिक आणि महिलांनी फोडली. गेल्या अनेक वर्षांपासून महाकाली आणि दत्त चौकात ही दारू दुकानं सुरू होती. तिथे येणाऱ्या मद्यपींचा स्थानिकांना हकनाक त्रास सहन करावा लागत होता. त्यातच राज्य आणि राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरापर्यंत दारू विक्री केली जाऊ नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर भरवस्तीतल्या या दुकानांवर मद्यपींची रीघ वाढली होती. म्हणून अखेर स्थानिकांनी आक्रमक होत ही 2 दुकानं फोडली. वीज निर्मितीच्या नकाशावरून नाशिकचं नाव पुसण्याचं षडयंत्र रचलं जात असून हजारो कुटुंबांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार लटकतीये. एकलरे औष्णिक विद्युत प्रकल्पातील 660 मेगावॉट क्षमतेचा संच सुरू करण्यात शासनाच्या वेळकाढू धोरणाच्या निषेधार्थ नागरिकांनी आंदोलनाचा हत्यारोप असले. नाशिकमधून हे आंदोलन सुरू केल्यानंतरही जर सरकार आणि लोकप्रतिनिधींना जाग आली नाही तर हे आंदोलन मंत्रालयापर्यंत घेऊन जाणार असल्याचा निर्णय झाला. 31 वर्षीय जिम ट्रेनरच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी 2 पोलीस कर्मचाऱ्यांसह 3 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. जेम्स जोसेफ या जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करणाऱ्या तरुणाला 24-25 एप्रिलला जिममध्ये जाऊन दोघांनी मारहाण केली होती. सर्वांसमोर झालेल्या अपमानामुळे 25 एप्रिलला जेम्सनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मारहाण करणाऱ्यांपैकी एक तरुणी सुझी ही जेम्सच्या घरा शेजारीच राहत असून तिच्यासोबत जेम्सचे प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं जात आहे. तसं सुझी ही पोलीस दलात कार्यरत आहे. जेम्सच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर जरीपटका पोलिसांनी सुझी तिची आई ज्योती आणि पोलीस दलातील तिचा दुसरा मित्र यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन शाळकरी मुलीशी शाळेतच अश्लील कृत्य करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध मुरुड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय पाटील असं या शिक्षकाचं नाव आहे. मुरुड तालुक्यातील वडघर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत घडलेल्या या प्रकारानं परिसरातील नागरिक चक्रावून गेले असून परिसरात याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोपी विजय पाटील याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
सत्ता बदलली की भूमिका बदलते याचा अनुभव कचऱ्याच्या प्रश्नावरून पुणेकरांना येतोय. कचरा डेपोच्या विरोधात फुरसुंगी उरुळी इथल्या ग्रामस्थांनी आंदोलन पुकारलंय. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी या आंदोलकांना भेट दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळावा असं सांगत राष्ट्रवादीच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं. जेजुरी इथं भंगाराच्या गोदामाला मोठी आग लागली. घटनास्थळी अग्निशमक दलाच्या 4 गाड्या दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आली आहे. मात्र या आगीत लाखोंचं नुकसान झाल्याचं समजतं आहे. कोर्टाचा जामीन मिळाल्यावर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत घेत तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीका केली. 9 वर्ष काँग्रेस सरकारमुळे आपण तुरुंगात खितपत पडलो. कोर्टाच्या जामिनानंतर आता आपण अर्धमुक्त झालो होतो. आपली लढाई सुरूच राहणार आहे असं सांगत प्रज्ञा सिंह यांनी आपली भूमिका मांडली. तर त्याचवेळी भगव्या दहशतवादाला घाबरलंच पाहिजे असा थेट सांगत आपल्या कडव्या हिंदुत्ववादाचा पुनरुच्चारही केला. इन 9 वर्षों में मैं कांग्रेसी षड्यंत्र यूपीए सरकार का कांग्रेस सरकार का जो 2008 में एक बहुत बड़ा षड्यंत्र था उस षड्यंत्र रूपी काले सागर से संघर्ष करते हुए एक बहुत बड़ा अन्याय का इतिहास रचकर मैं आज कारागृह के बंधन से अर्ध मुक्त हुई हूँ. अभी हमारा केस जो मुंबई में चलेगा पी चिदम्बरम ने कहा था तो जो विधर्मी होते हैं उन्हें उनके लिए तो ये भगवा आतंकवादी ही होगा क्योंकि इससे तो वो डरते हैं और उन्हें डरना भी चाहिए. नवीन अपास विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा होणार आहे. राज्य सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतलाय. 10वीप्रमाणेच 9वीच्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. पुढील शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी होणार आहे. मुंबईकरांची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या रेल्वेच्या मध्य रेल्वेतल्या प्रवाशांच्या गर्दीत गेल्या काही वर्षांमध्ये घट झाली आहे. मध्य रेल्वेनं वाढवलेल्या गाड्यांच्या फेऱ्या तसंच डब्यांची वाढवलेली संख्या यामुळे रेल्वे गाडीतील गर्दीचं प्रमाण कमी झाल्याचं दिसून आलंय. सैफी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेली जगातली सर्वात स्थूल महिला इमान अहमदला आता अबुधाबीला हलवण्यात येणार आहे. इमानवर पुढील उपचार अबुधाबी इथं करण्यात येणार आहेत अशी माहिती तिची बहीण शायमानं दिली आहे. अबुधाबीच्या बुर्जुल या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. इमानवर उपचार करणारे डॉक्टर लकडावाला यांनीच हे हॉस्पिटल सुचवले. मात्र इमानला डिस्चार्ज कधी मिळणार याची तारीख अजून सांगण्यात आलेली नाही. 3 दिवसांपासून बैठका सुरू आहेत पण हॉस्पिटल तिला डिस्चार्जही देत नाही अशी टीका इमानची बहीण शायमानं केली आहे. हॉस्पिटलमध्ये शायमावर योग्य उपचार झाले नसल्याचा आरोप याआधी शायमानं केला होता. सैफी हॉस्पिटलने इमानची चांगली काळजी घेतली. इमानचं वजन कमी झालं आहे. वजनामध्ये निश्चित घट झाली आहे हे सिटी स्कॅनवरून स्पष्ट दिसत आहे. असं असताना डॉक्टरांना दोष देणं चुकीचं असल्याचं आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी म्हटलंय. ज्या पद्धतीनं इमानची बहीण शायमा आरोप करत आहे त्यावरून भारताची प्रतिमा मलिन होत असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.